निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल पाच आणि दहा या दोन संख्येमध्ये पाचचा फरक आहे, दहा आणि सतरा मध्ये त्या ठिकाणी सातचा फरक आहे, सतरा आणि सव्वीस मध्ये नऊचा फरक आहे। या फरकांचा विचार केला असता तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला फरक हा दोनने वाढलेला आहे, म्हणजे सव्वीस आणि प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येतील फरक नऊ प्लस दोन बरोबर अकराचा असणार आहे। मग या पद्धतीने आपण विचार केला सव्वीस अधिक अकरा बरोबर त्या ठिकाणी सदोतीस हे उत्तर येण्याची शक्यता या ठिकाणी आहे। मग पुढचा फरक प्रश्नचिन्ह आणि प्रश्न पन्नास या जागेमधील पुढचा फरक सदोतीस या संख्येमध्ये जर आपण त्या ठिकाणी पुढे तेरा मिळवले म्हणजे अकरा अधिक दोन बरोबर तेरा हा फरकातील फरक आणि सदोतीस अधिक तेरा बरोबर पन्नास म्हणजे या ठिकाणचं आपलं येणारं उत्तर हे अत्यंत बरोबर आहे हे या ठिकाणी सत्य ठरत आहे। म्हणजेच उत्तर जे असणार आहे ते सदोतीस पर्याय क्रमांक दोन उत्तर पत्रिकेतील पर्याय क्रमांक दोन पुढील गोल आपल्याला त्या ठिकाणी काळा करायचा आहे। मित्रांनो या उदाहरणाचं आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला पहिली संख्या त्या ठिकाणी दिसते की दोनशे सोळा, दुसरी संख्या आहे एकशे पंचवीस, तिसरी संख्या आहे चौसष्ट, चौथी संख्या आहे सत्तावीस, नंतर प्रश्नचिन्ह दिलेले आहे जी संख्या आपल्याला शोधायची, त्यानंतर एक आणि शून्य या संख्या दिलेल्या आहेत। संपूर्ण गणिताचं आपण जर त्या ठिकाणी निरीक्षण केलं तर सर्वच्या सर्व संख्या ह्या उतरत्या क्रमाने होत जातात, त्यातील पहिली संख्या ही एका संख्येची घन आपल्याला दिसते ती संख्या आहे सहा, सहाचा घन हा दोनशे सोळा, पुढची संख्या आपण पाहिली ते एकशे पंचवीस ही पाचचा घन आहे, त्यानंतर तिसरी संख्या चौसष्ट ही चारचा घन आहे, तर चौथी संख्या तीनचा घन सत्तावीस ही संख्या दिलेली, म्हणजेच खालच्या ज्या संख्येचा घन केलेला आहे त्या सर्व संख्या उतरत्या क्रमाने चाललेल्या आहेत, म्हणजे तीन नंतरचा दोन ही संख्या आणि या दोन संख्येचा घन या ठिकाणी असणार आहे, दोन संख्येचा घन येतो आठ, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे आठ। याही ठिकाणी पुढचं जर पाहिलं तर एक या संख्येचा घन एक येत आणि त्याच पद्धतीने शून्य या संख्येचा घन ही शून्य येणार, म्हणजे पर्यायातील उत्तर सी क्रमांकाचं उत्तर त्या ठिकाणी आठ हे आपलं बरोबर आहे। पर्यायातील आपल्याला सी क्रमांकाचा गोल काळा करायचा आहे।